धर्माधर्मामध्ये भांडणं लागतील आणि त्याचा फायदा जो आहे आपल्याला निवडणुकीमध्ये मिळेल अशा प्रकारच्या जर काही कलाकृती असतील तर त्या दाखवता कामा नये, दाखवल्या तरी लोकांनी मनावर घेता कामा नये. अनेक ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना तो दाखवण्यासाठी महिलांना फुकट दाखवतात, तर काय वाटतंय अनेक राज्यांमध्ये तो बॅनही करण्यात आला. आपल्या राज्यात मी अजून त्याची काय स्टोरी पण वाचलेली नाही किंवा पाहिलेला सुद्धा नाही, माहीत नाही मला. पण मला जे अगोदर समजलं की 3,000 का किती काय माहीत नाही मला महिला काहीतरी केरळच्या गायब, म्हणजे मुली गायब केलेल्या आहेत वगैरे असं काहीतरी दाखवलं. नंतर मग त्यांनी सांगितलं 3,000 3 मुली फक्त. आणि आज जे आहे त्या रुपाली चाकणकर आपल्या महिला आयोगाच्या प्रमुख, त्यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या मुली ज्या आहेत, अगदी नाशिक काय पुणे त्याच्यामध्ये एक नंबर दिलेले त्यांनी. बावीसशे जे आहेत मुली किंवा स्त्रिया ज्या गायब आहेत, हा सगळ्यांचाच विषय आहे. आणि याच्यामध्ये जे आहे केवळ हिंदू मुसलमान अशा रीतीचं चित्र निर्माण करायचं राजकीय हेतूनं ते काही बरोबर नाही. आणि फुकट दाखवायचं मग आणि मग ते आपले पण दुसरे आले किंवा शाहीर साबळेंवरचा विषय जो आहे तो का नाही मग फुकट दाखवत, तोही फुकट लोकांनी दाखवलं पाहिजे, सरकारने दाखवलं पाहिजे, ज्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली या सगळ्या शाहीर लोकांनी, अशाही मागण्या येतात. ते असो पण धर्माधर्मामध्ये भांडणं लागतील आणि त्याचा फायदा जो आहे आपल्याला निवडणुकीमध्ये मिळेल अशा प्रकारच्या जर काही कलाकृती असतील तर त्या दाखवता कामा नये, दाखवल्या तरी लोकांनी मनावर घेता कामा नये. आणि हे प्रकार केवळ केरळमध्ये आहेत असं नाही तर देशभरामध्ये सगळीकडे कमी जास्त प्रमाणामध्ये हे प्रकार आहेत.